खरतर दोन वर्षानंतर नाशिकमध्ये कृषीधनचं प्रदर्शन मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे। खरतर या ठिकाणी नाशिकच्या ठक्कर बाजार या ठिकाणी आता हे प्रदर्शन सुरू झालेलं आहे। याबरोबर मंत्री जे आहेत अब्दुल सत्तार हे देखील या ठिकाणी उपस्थित दिलेले आहे। आता आपण या कृषीस्थान या ठिकाणी आपण आढावा घेण्यासाठी आलेलो आहे। खरतर या ठिकाणी आपण हे दृश्य बघतोय, या ठिकाणी शेतकरी बांधव आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी दिसून आलेले आहेत। खरतर इथे बायोपिक म्हणून प्रोडक्ट्स वेगवेगळे स्टॉल देखील लावण्यात आलेले आहे। या स्टॉल लावण्यासाठी आता शेतकऱ्या बांधवांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। आता आपण हे दृश्य बघतो, या ठिकाणी वेगवेगळे स्टॉल आहेत, वेगवेगळे आणि काही बायोपिकचे जे प्रोडक्ट्स आलेले आहेत, नेमकं काय शेतकऱ्यांना यावर्षी कुठलं चांगलं प्रोडक्ट्स त्यांना मिळणार आहे या ठिकाणी आपण आता बातचीत करणार आहे। सर, दोन वर्षानंतर आपलं स्टॉल लागलेला आहे, काय तुमच्याकडं प्रोडक्ट्स आहे, वेगळं काय प्रोडक्ट आहे जे शेतकरी हे प्रोडक्ट जास्त प्रमाणात वापरतात? नमस्कार, कृषीथॉन 2022 सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। कोरोनाच्या आपत्तीनंतर प्रथमच दोन वर्षानंतर या ठिकाणी कृषीथॉन हे 2022 या एक्झिबिशनचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कृषीटेक प्रायव्हेट लिमिटेड सातारा या कंपनीच्या वतीने मी या एक्झिबिशनमध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो। यावर्षी कृषीटेकने नवीन लॉन्च केलेला प्रोडक्ट नो थ्रिप्स हा जो आहे, हा थ्रिप्ससाठी अतिशय इफेक्टिव्ह असा प्रोडक्ट आहे। द्राक्षामध्ये डाळिंबामध्ये येणारा जो थ्रिप्स आहे, या थ्रिप्ससाठी हे जे प्रोडक्ट आहे हे इफेक्टिव्ह आहे। साधारणपणे 1 ते 2 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिक्स करून हा जर प्रोडक्ट वापरला तर शेतकऱ्यांचा जो थ्रिप्स आहे, येणारा जो थ्रिप्स जो त्रास देतो तो अतिशय चांगल्या प्रकारे कंट्रोल होतो। स्टॉलमध्ये जे आता स्टॉल झालेलं आहे, बाहेर जे प्रोडक्टच्या ज्या किमती आहेत, तर यामध्ये आपल्याला काही कमी दरात मिळतील प्रोडक्ट शेतकऱ्यांना? असं नाही आहे की यासाठी कुठंही इथं विक्रीचा तसा प्रोडक्ट ठेवलेला नाही। आपले जे आउटलेट्स आहेत कंपनीचे, डिस्ट्रीब्युटर डीलर्स जी चेन आहे, त्या ठिकाणी जे प्रोडक्ट शेतकऱ्यांना उपलब्ध होतात। आता जास्त करून कुठल्या प्रोडक्टला शेतकऱ्यांकडून मागणी होते? आता हा सगळ्यात रनिंगमध्ये चालणारा जो प्रोडक्ट आहे हा न्यूट्रास्प्रेड आहे। एक प्रोडक्ट आहे पण हा 7 प्रकारची कामं करतो। शेतकऱ्यांची फार मोठी औषधामध्ये बचत होते ह्या प्रोडक्टमुळे। हा पेनिटेटर, ॲक्टिवेटर, स्प्रेडर, स्टिकर इत्यादी सर्व कामं करतो। या स्टॉलवर साधारणतः 50 प्रोडक्ट आहेत आपल्या कंपनीचे। अतिशय उत्तम प्रतिसाद आहे या कृषीथॉनमध्ये आणि गेले 15 वर्षापासून आपण या कृषीथॉनमध्ये सहभागी होत आहोत। या ठिकाणी 300 ते 325 स्टॉलचा अंदाज आहे आणि काही आपल्याबरोबर काही शेतकरी बांधव आहेत जे लांबून आलेले आहेत, त्यांनी या ठिकाणी स्टॉलच्या माध्यमातून त्यांना कुठलं प्रोडक्ट्स परचेस केलं त्यांनी आणि काय त्यांना हे प्रदर्शन कशा पद्धतीने नियोजन वाटलं त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे। सर, तुम्ही 2 वर्षानंतर स्टॉल कृषी सौंद आहे या ठिकाणी तुम्ही आलात, काय तुम्ही नेमकं प्रोडक्ट परचेस केलं आणि काय वाटलं? नाही काय माहिती आहे का, आम्ही भाजीपाला करतो, आम्ही वाड्यावरून आलो आहे मुंबईवरून आणि इथे जे स्टॉल लावतात त्याची पुरेपूर आपल्याला माहिती होती, कुठे वस्तू काय मार्केटला काय चालू आहे, काय म्हणजे नवीन नवीन यंत्रणा म्हणा किंवा सगळेच कुठे काय वापरतात भाजीपाल्याला, कीटकनाशक काय, सगळेच म्हणजे माहिती होती, व्यवस्थित माहिती होती, चांगल्या पद्धतीने इथे हे केलेलं। आणि काय प्रोडक्ट परचेस केलं तुम्ही इथे? आम्ही येतो ना मग काय काय अवजारं वगैरे, आता याला टायर ट्रॅक्टरला पाहिजे होते, टायर घेतले म्हणजे थोडाफार रेटचा पण फरक पडतो। बरं, साधारण हा या स्टॉलमध्ये रेट्स कमी आहेत का जास्त आहे, काय वाटतं तुम्हाला? नाही नाही, एकदम म्हणजे व्यवस्थित आहे, रिझनेबल आहे। आज दुकानावर आपण जातो ना तेव्हा माणूस बघून ते किमतीमध्ये थोडंसं हे करतात, पण इथे ते एकदम परफेक्ट घेतात। ओके, बरं, तुम्ही कुठून आलात? वाढवणार काय या कृषी स्टॉलमध्ये तुम्हाला वेगळं काय वाटलं? वेगळं म्हणजे काय, आपण जे इकडे जे काही करतो आहे म्हणजे जे घ्यायला जी वस्तू आले आपण ज्या दुकानामध्ये जातो आहे तेव्हा आपल्याला काय एकच वस्तू बघायला भेटते। आपण इथे MRF चा नाही, BKTचा, तुमचा अपोलोचा, म्हणजे प्रत्येक व्हरायटीज तुम्हाला पाहिजे तसं इकडे रेट काय आहे तिकडे सगळीकडे रेट काढू शकतो आहे। आपण जिकडे खेड्यावर राहतो आहे तिकडे काही एवढे म्हणजे स्टॉल नसतात, एकच दुकान असतं आहे त्याच्या संदर्भात फक्त, मग रेट वगैरे ते आपल्याला त्यात जिकडे रिजनेबल वाटेल ते आपण घेऊ शकतो आहे आणि त्यांची वॉरंटी गॅरंटी काय आहे ते त्याच्यावर पण अवलंबून आहे। बरं, तू विद्यार्थी आहेस, तू कुठून आला नेमकं? मी माझं नाव अजिंक्य खैरनार, मी मालेगाव तालुक्यात सौंदाने येथून आलेलो आहे। माझं BE मेकॅनिकल झालेलं आहे पण मला शेतीची आवड असल्यामुळे मी कृषीतन पाहायला आलेलो आहे। इथे कांद्याचे जे बी असतं त्याचे जे मशीन आहे
आपण ज्याला म्हणतो कांद्याचं उळे टाकायचं ते मशीन इथे आलेलं आहे। हे जास्त करून मालेगाव तालुक्यात नव्हतं तर इथे आपल्याला पाहायला मिळालं। आणि नवीन प्रकारचे रोटर्स ट्रॅक्टर्स हे अनेक प्रकारचे अवजार इथे आहेत आणि इथे आपल्याला थोडे डिस्काउंट मध्ये सुद्धा मिळत आहे। 10-5% दुकानापेक्षा इथे आपल्याला मिळत आहे डिस्काउंट। या कृषीथॉन मध्ये अनेक स्टॉल लागलेले आहेत, तुला वेगळं काय परचेस करू म्हणून असं वाटलं? आता आम्ही कांद्याच्या आम्हाला शेतीसाठी आम्हाला ठिबक करायचं आहे तर ठिबकच्या ज्या नळ्या आहेत तर त्या नळ्यांमध्ये इथं आम्हाला थोडं कन्सेशन वाटलं आणि थोडं डिस्काउंट वाटलं इतर दुकानांपेक्षा। आम्हाला ग्रामीण भागात वेगवेगळे किमती जास्त किमती असतात पण इथे आम्हाला होलसेल भावात मिळत आहे तर आम्ही ते संपर्क साधला आहे तर मालेगावच्या डिस्ट्रीब्युटरकडे मिळणार आहे आम्हाला। खरं तर आपण आता काही शेतकऱ्यांबांधवांशी काही विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर ग्रामीण भागातून ते आलेले खरं तर या कृषी थॉनमध्ये रेट्स देखील कमी आहेत असं देखील त्यांचं आणि या स्टॉलमध्ये वेगवेगळे प्रोडक्ट्स देखील आले असं त्यांचं शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे। जागर जनस्थानसाठी प्रकाश दुर्वे नाशिक।